पुण्याच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. वैभवशाली अशी पुण्याची मिरवणूक असते. अधिकाऱ्यांपासून राजकारण्यांपासून सगळे सहभागी होत असतात. विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. मानाचा पहिला गणपती कसबा गणपती, परत दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं त्यांनी स्वागत देखील केलेलं आहे. तर या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहे काय भावना? जवळजवळ माझे 16 व 17 वर्ष आहे मिरवणुकीत यायचं. फक्त कोविडच्या काळामध्ये जेव्हा मिरवणूक निघाली नाही तेव्हा मी आले नाही. नाहीतर दरवर्षी आम्ही इथे भेटतो, बोलतो, लोकांशी चर्चा करतो, मंडळांशी चर्चा करतो आणि एक अतिशय उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. पण सकाळपासून रुखरुख लागलेली आहे की आता गणेश बाप्पाचं उत्साह आणि चैतन्य आपल्या श्रद्धेच्या आधाराने कसं टिकवायचं हा मनामध्ये प्रश्न आहे. परंतु आपल्याला कल्पना आहे की लोकसभेची निवडणूक मे महिन्यामध्ये होणार आहे. त्या दृष्टिकोनातून हा लोकशाहीचा उत्सवसुद्धा जो आहे गणेशोत्सवाप्रमाणे तो शांततामय मार्गाने जास्तीत जास्त महिला मतदारांचं मतदान होऊन आणि योग्य त्या पद्धतीने पार पाडावा अशी मी गणेशाकडे प्रार्थना केलेली आहे. नक्कीच ताई. आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतरे आहेत, तर बाप्पाकडे काही मागितलं का? ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकत्र होतील का? आपली काय भावना? कारण आपण त्याच्या वरिष्ठ नेत्या आहात, दोघांनाही आपण तितक्याच जवळून पाहिलेलं आहे, तितकं राजकारण केलेलं आहे, अनेक नेते आपल्या अखत्यारीखाली तयार झालेले आहेत. त्याबद्दल मला असं वाटतं की गणपती बाप्पा प्रत्येकाला जशी एक बुद्धी देतात आणि मार्ग दाखवतात तो त्यांनी इंडिव्हिज्युअली त्यांना मार्ग दाखवलेला असतो. त्यामधून काय नक्की पुढे तयार होईल त्या संकट सोडवायचं काम आपलं असतं. एक तुम्ही विचार करा, आपण 2023 आहोत पण 2022 मध्ये तर असं नुकतंच घडलेलं होतं. पण 2021 कुणालाही वाटलं नाही की अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात घटना घडतील. त्यामुळे राजकारणातल्या लोकांनी अनपेक्षित गोष्टींसाठी कायम तयार राहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी तर असं म्हणेन की गलबत जसं स्वतःच्या मार्ग बदलतं परिस्थितीनुसार तसं बदललं तरच तुम्ही तुमचा प्रश्न, तुमचा विचार, तुमचे पाठीराखे आणि लोकशाहीमधले तुमचे प्रश्न याला नीट दिशा देऊ शकता. आणि म्हणून परिस्थितीनुसार काम करणं आवश्यक आहे. दोघांनी एकत्र येण्याचा विचार किंवा काय जो मी आहे त्याच्यात मी असं म्हणेन की खूप मनभेद झालेले आहेत, ते दुरुस्त झाले तर पुढे भविष्यात काय लिहिलेलं आहे मी आत्ताच त्याच्यावर बोलू शकत नाही. परंतु एकनाथ शिंदे यांनी जो मार्ग निवडला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आमदार, जास्तीत जास्त खासदार हे लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर आहेत. म्हणून निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना तुमची आहे असं सांगितलेलं आहे. पण सर्वोच्च न्यायालय या संदर्भात जे काही सुचवेल ते आम्हाला मान्य असेल. नक्कीच. आता मिरवणुकीमध्ये आता आपण सगळे तो उपस्थित आहोत. जशी पुण्याची वैभवशाली मिरवणूक गाजते त्याचप्रमाणे पुण्याच्या मिरवणुकीला विसर्जनाला विलंब होतो. अगदी पितृपंधरवडा सुरू होतं तेव्हा गणपतींचं विसर्जन होतं. मग ह्या पुणेकरांच्या मंडळांच्यामध्ये महिलांचा सहभाग देखील वाढेल का? आता या महिला आरक्षणानुसार म्हणजे पुण्यातील लोक महिलांना प्रतिनिधी सामावून करून घेतील का? आणि पुण्याची मिरवणूक ही वेळेत संपेल का? यांना सूचनामध्ये संदेश काय द्याल? नाही, मुळामध्ये मला इथे सांगायला पाहिजे सर्वांनाच तुमच्या मार्फत की धर्मादाय आयुक्तांबरोबर जेजुरीच्या प्रश्नावर जेव्हा माझी बैठक झाली होती त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की तुम्ही धर्मादाय संस्थानं जी आहेत त्याच्यावर महिलांना सहभागी का करून घेत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं एखादी महिला असते. म्हटलं हे पुरेसं नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 33%, 50% आरक्षण हे असायला पाहिजे म्हणून. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यावरती जेव्हा मी सभागृहात हा विषय घेतला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की आम्ही वेळप्रसंगी कायदा बदलून सर्व मंडळांमध्ये आणि सर्व धर्मादाय संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करू. मला असं वाटतं लोकसभेत विधानसभेत आरक्षण मिळालं तर इथे स्वतःहून मंडळांनी महिलांना फक्त आरतीचा नैवेद्य करण्यापुरतं नाही तर निर्णयामध्ये सहभागी करून घ्या. निश्चितच निलमताईंनी मनमोकळेपणे गप्पा मारलेल्या आहेत की आरतीचा नैवेद्यापुरतंच महिला मर्यादित न राहता इतर सर्व याच्यामध्ये महिलांचा सहभाग वाढेल. पुण्याच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये त्यांनी आपल्याशी मनमोकळेपणाने संवाद साधलेला आहे. कॅमेरामन अक्षयसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.